सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी 1 तारीख 1 तास 1 सात असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन देखील केले होते. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या सुहासिनी नायडू यांनी देखील त्यांच्या प्रभागात 1 तारखेला 1 तास 1 सात असा नारा देत प्रभागातील नागरिकांना सोबत घेत स्वच्छतेची मोहीम राबवली. यावेळी स्वच्छतेसाठी शपथ देखील घेण्यात आली. मी शपथ घेतो की स्वच्छ भारत मिशन मधील माझा सहभाग म्हणून स्वच्छतेविषयी नेहमी जागरूक राहील. मी स्वतःपासून सुरुवात करून स्वच्छता कार्यात आपल्या परीने योगदान देईल. मी माझ्या घरात दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडी सुका कचरा निळ्या कचरा कुंडी व घरगुती लाकड कचरा हा काळ्या कचऱ्या कुंडी टाकेल. त्याचप्रमाणे प्रतिबंध करून माझे शहर माझे राज्य माझा देश स्वच्छ सुंदर व पर्यावरणशील राहण्यासाठी कटिबद्ध राहील. फोटो काढले काय? आवाज स्टुडिओसाठी प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.